मोटार वाहन कायदा अंतर्गत सन 2019 मध्ये केलेल्या कारवाईमध्ये 2166 केसेस करून बेशिस्त वाहन चालकांना चाप लावला आहे. या कारवाईत 5,59,800 इतका दंड वर्षभरात मोटार वाहन कायद्याअंतर्गत वसूल केला आहे. तरुणाईच्या बेशिस्त वाहन चालवण्याला ब्रेक लावण्यासाठी यापुढेही कडक कारवाई केली जाणार असल्याचं पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी यावेळी सांगितलं. वडगाव ठाण्याच्या वतीनं अपघातास आळा घालण्यासाठी, वाहतुकीस शिस्त लावण्यासाठी तसेच बेशिस्त मोटारसायकल चालवून कॉलेज आवारात फिरणाऱ्या रोड रोमियोना चाप लावण्यासाठी मोटार वाहन कायदा अंतर्गत विविध कारवाई केल्या आहेत. 1 जानेवारी 2019 ते 31 डिसेंबर 2019 अखेर या वर्षात लायसन्स जवळ न बाळगणे, विना लायसन्स वाहन चालवणे, वाहन विमा नसणे, कागदपत्रे नसणे, तिबल सीट मोबाईलवर संभाषण करत वाहन चालवणे, नो एंट्रीमध्ये प्रवेश, नो पार्किंगमध्ये वाहन चालवणे यासह वाहतुकीचं उल्लंघन केलेल्या बाबतीत विविध कारवाया केल्या आहेत. या कारवाईमध्ये पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक विभागाकडे काम करत असलेल्या पोलीस हवालदार नंदकुमार घुगरे, कॉन्स्टेबल विशाल उभारे यांनी केलेल्या कारवाया आहेत. प्रदीप काळे यांनी सुरक्षित ऊस वाहतूक करण्यासाठी ट्रॅक्टर चालकांचे प्रबोधन करून ट्रॅक्टर ट्रॉलीला रिफ्लेक्टर व लाल कापड बांधून मोहीम परिसरात राबवली. यापुढेही अपघाताला नियंत्रण व बेशिस्त वाहतुकीस चाप लावण्यासाठी अपघाताला आळा बसावा यासाठी कारवाई केली जाणार असल्याचं महाविद्यालयीन युवकांनी विना लायसन्स मोटरसायकल चालवू नये असं आवाहन त्यांनी केलं आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.